To explore the nuances of this topic further, it is my honor to invite some very special people who are here with us. Firstly, I would like to call on stage Sri Kailash Vagare, IAS, who is the State Project Director at Samagra Shiksha, as well as the FLN Mission Director for Maharashtra. Smritin Bid, Director of ECCE at Pratham. And lastly, Pallavi Mukhedkar, Head of Learning at Gyan Prakash Foundation. For this panel discussion, Anustup will be moderating questions with all the three panelists. And to the audience, please do not forget to hand in any questions you may have to the panel through sticky notes. Our volunteers will be around. And over to you, Anustup. Thank you, Kailash ji, Smitin and Pallavi ji for gracing this panel. I hope to have a rich conversation. I also want to have a conversation with the audience. So I have a special request to the audience. I have a request of you. Would you engage on a request that I have? Yes. Very good. So my request is that I want to leave actually almost 10 to 15 minutes for a conversation with you all. So have your questions ready and make sure you'll put us on the spot and make us think. You've been given stickies, so if you have your questions ready, just raise your hands. I'd love to engage with the broader community here. Kailash ji, main aapke saath thoda, thank you for making time. Aapke baare mein humne bahut, aapke kaam ke baare mein humne bahut suna hua hai. Ye jo foundational literacy aur numeracy kya mudda hai? मुझे आपसे एक जानना चाहता हूँ कि इसके बारे में महाराष्ट्र का विजन क्या है, आप कहाँ जाना चाहते हैं, क्योंकि सब लोग फाउंडेशनल लिटरेसी और न्यूमरेसी के बारे में बात करते हैं एंड पीपल से लॉट ऑफ थिंग्स, देर इज़ अ लॉट ऑफ नाउ देर इज़ अ निपुण भारत मिशन, ऑल ऑफ दैट इज़ देयर, बट आई जस्ट वॉन्ट टू अंडरस्टैंड वेयर डू यू सी महाराष्ट्र गोइंग, अभी हालत क्या है और कहाँ जाना चाहते हैं, इफ़ यू वॉन्ट टू Just yes. start that will be a good starting point. First of all, congratulate Leadership for Equity for having this good conversation here about FLN. We actually had a meeting a couple of days back about this. जर महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर आपल्याला माहीत असेल की निपुण भारत मिशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रानं 27 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्राचे FLN मिशनचा GR काढला. सगळ्या ठिकाणी म्हणजे जिल्हा राज्य असेल, जिल्हा असेल, महानगरपालिका असेल, प्रत्येक ठिकाणी आपलं PMU सेटअप केलेलं आहे. आणि या PMU माध्यमातून इव्हन आपल्या जसं तुम्ही आत्ता दाखवलं की काय काय महाराष्ट्रात झालंय निपी आल्यानंतर, तर सगळ्या ठिकाणी PMU स्थापन झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी म्हणजे ट्रेनिंग लर्निंग मटेरियल जे आहे ती रेडी आहे. SCERT ने बऱ्याच याच्यावर अभ्यास केलेला आहे. आणि आता मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी इन प्लेस आहेत आणि आता खऱ्या अर्थानं स्टार्ट देण्याची गरज आहे. आणि ते काम आम्ही आता परवाच एक मीटिंग घेतली सगळ्या NGO सोबत. आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये जे 27 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्रानं आपले गोल सेट केलेले आहेत की 26-27 पर्यंत जरी निपुण भारत म्हणला असला, आमची इच्छा अशी आहे की याला एवढा वेळ लागत नाही किंवा एवढा वेळ लागू नये. आणि म्हणून ते किती लवकर करता येईल, आम्ही आमचा प्रयत्न असा आहे की या एका वर्षामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो आहोत की आता तुमच्याकडे PMU आहे, सगळ्या संस्था आहेत, सगळं मटेरियल आहे, शिकलेले शिक्षक आहेत, म्हणजे ट्रेन शिक्षक आहेत, SCERTच्या माध्यमातून दीक्षा ॲप आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत. याचा वापर करून आपण यावर्षी महाराष्ट्राला निपुण भारत करू, FLN अचीव करू, असं आमचं टार्गेट आहे. कदाचित फार जास्त असेल, परंतु ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि नाहीतरी केंद्र शासनानं आम्हाला 26-27 ची वेळ दिलेली आहे. यावर्षी जेवढं होईल तेवढं आम्ही अचीव करू आणि पुढच्या राहिलेल्या काळामध्ये जे काही मिसिंग आउट राहील ते आम्ही पुढच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे मी ब्रॉडली आपल्याला सांगू इच्छितो. आणि मला अशी इच्छा आहे की कम्युनिटी जी आहे, आता तुम्ही सविस्तर सांगितलं की काय काय आपण टप्पे गाठले, कसे गाठले, काय अडचणी आहेत आणि नाही केलं तर काय होणार आहे, मला वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. की आता मला आठवतं की 86 साली ऑपरेशन ब्लॅक बोर्ड आलं 1986 आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग एडल्ट लिटरेसी हा प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणात घेतला. आपल्या आठवत असेल म्हणजे जुकुली त्यावेळेस असतील तर ते खूप सगळ्यांना आपण ते शिकवत होतं की फक्त लिटरेसी आली पाहिजे, नाव लिहायला आलं पाहिजे वगैरे वगैरे. आता आपण 2021 असताना परत एकदा आपण FLN म्हणतोय.
तर मला असं वाटतं या हा म्हणजे 86 नंतर आपण जेव्हा आज FLN म्हणतो सगळं केंद्र सरकार सांगतं की आपल्याला FLN करायचं आहे तर याच याच्यामध्ये त्याचं महत्त्व आहे. आणि मला वाटतं हे महत्त्व जर आपण आज समाजाला जर समजलं नाही तर मला वाटतं पुढच्या पिढ्यांसाठी तो खरंच आपलं फाउंडेशन वीक राहण्याचा जो तुम्ही सांगितला तो फार मोठा धोका आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे सगळे स्टेक होल्डर्स मग समाजापासून शिक्षकापासून आपण सगळे जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतो NGOच्या या क्षेत्रात काम करत आहेत आपण जे सगळे वेगवेगळ्या राज्यात काम करतात तर सगळ्यांसाठीही फार आवश्यक आहे की आपण त्या दिशेने ते पाऊल टाकलं पाहिजे. आणि महाराष्ट्राने मला वाटतं ते पाऊल टाकलेलं आहे आणि हे आम्ही अचीव करणार आहोत. आम्ही तुमची मदत नक्की मागत आहोत परंतु समजा मदत नाहीच मिळेल तर असं नाही आहे की आम्ही थांबणार आहोत. आम्ही करणार आहोत आणि करून दाखवणार आहोत. हे मला महाराष्ट्राचं व्हिजन आहे हे आपल्या समोर मला आय कॅन सी द कन्विक्शन और ऐसा कन्विक्शन बहुत कम मिलता है की यु नो आय हर्ड द एक वर्ड जो आपने बहुत बोला अचीवमेंट. आय थिंक दॅट सेन्स ऑफ अचीवमेंट इज व्हेरी क्रिटिकल. और आपने जो और एक चीज बताया की सबको बिलीव करना है ये किसी एक का काम नहीं. जो आपने बताया की खाली सरकार या खाली हायर लेवल्स ऑफ सरकार नहीं करेंगे. आपने जो बताया कि सारे स्टेक होल्डर्स जो हैं अप एंड डाउन द सिस्टम बट ऑल्सो आउटसाइड द सिस्टम वेदर इट इज़ NGOs अदर सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन. आई एम गोइंग टू स्विच ऑन दिस पॉइंट विच सर मेंशन्ड अबाउट कम्युनिटी टू पल्लवी. पल्लवी यू हैव बीन वर्किंग इन दिस सेक्टर फॉर ए लॉन्ग टाइम और आपका जो संस्था है कम्युनिटी के ऊपर काम करता है. एंड आई वॉन्ट टू पुट यू अ लिटिल बिट ऑन दिस स्पॉट दैट अ लॉट ऑफ दीज प्रोग्राम्स हैव बीन ट्राइड बिफोर लॉट्स ऑफ दिस. आपने भी बहुत सारे प्रोग्राम्स पे काम किया है. बहुत सारे प्रोग्राम्स फेल हो जाते हैं राइट. और अच्छे आइडियाज शायद वो व्हाट्सएप में आए सर के पास या सरकार के पास आए सो अच्छे आइडियाज फेल हो जाते हैं. इनका बहुत कारण हो सकते हैं बट एक कारण जो मुझे नज़र आता है कि इसके लिए डिमांड कम होता है वो सप्लाई लेड होते हैं कि कोई पुश करता है और अच्छे रीज़न के लिए पुश करता है. आपका क्या एक्सपीरियंस है ये डिमांड जनरेशन कैसे करें. मुझे लगता है कि निपुण एज मच आई एम अ बिग फैन ऑफ निपुण एंड ऑल ऑफ अस वांट टू अचीव निपुण एट एनी कॉस्ट. इसका एक रिस्क है कि अगर डिमांड नहीं आया तो ये फेल होने का बहुत चांस है. तो दो चीज़ें मैं आपसे जानना चाहता हूँ. वन हाउ हैव यू जनरेटेड डिमांड इन द पास्ट गिव अस सम स्टोरीज गिव अस अ लिटिल बिट ऑफ होप. एंड सेकेंड व्हाट इज़ योर एडवाइस फॉर इम्प्लीमेंटेशन डिमांड जनरेशन कम्युनिटी लेवल मोबिलाइजेशन फॉर समथिंग लाइक निपुण. So I think we all know the why of FLN. We also know what of FLN. I think it's the how of FLN that's really going to be the make or break, okay? And what we have seen, we've been a relatively younger organization, little older than NFP, okay? But we worked in 5 districts, 600 clusters, 500 gram panchayats and everything. And our approach has always been, as sir was also talking about, some small things, you know. So we started with a very common sense approach. We said, what is it that the teachers need to do, come together and plan for the next month. So it's not just the community, it's the Shikshan Parishad that the Maharashtra government has adopted. So the meetings where teachers would talk about salaries and everything, how can they focus on learning of children and how data can come in. That's how we began. Then we realized that, okay, this is good. Teachers are putting in efforts, but what do we do? How do we really sustain this change? Unless the community starts thinking that this is my school. This is not Sarkar Chi Shala. It is my school and I am supposed to be supporting the teachers. I think that is something, that is a shift that we've seen in multiple cases. We've had, and that also began with small examples, like a sarpanch walking into a classroom and he sees children sitting in groups and he sees, why are children making noise? Why are they talking so much? Iska ka awaz karta, thodika bolat basle, benches kuthe gele. You know, and that really got us to thinking that this is the sustainability of anything that happens in the education system is going to come from the community and the PRIs. And that is where we realized. So we do like 3 things. We do Shikshan Parishad. Do in the sense the system does it, okay. We support the teachers and we get them to see that do the Shikshan Parishad plan for the next month, look at data. The second thing is look at SMCs.
you're supposed to be meeting on a monthly basis. This is nothing new that we are really seeing. So what is it that you're supposed to be doing on monthly basis? If you do that, that is the key. And that is where the needs are discussed. So what you were talking about, so the policies come from one angle. It's more of thinking about the universalization of things. But how does it really change things for me is the real question. So when the SNCs come together, and I asked that 50% mothers as that, and they all start saying ki, actually the current problem is माझ्या मुलांना इथे दे डोंट हॅव I'm talking Hindi, Marathi, English, okay. They don't have, it's cold, the weather is cold, and we don't have anything to sit on in the classroom. They're sitting on the floor and working in groups. Now, this is not a problem that is solved only by the teacher. This is a problem that's solved by everybody. The second thing is, so there is SMC, then the larger community is Gram Panchayat. Now if the Gram Panchayat understands what education really means and what is that change that we are trying to build, and then they are able to sustain it and they actually commit to the action. So Gram Panchayat meets on a quarterly basis, which is focused on education, where they say, what is the need of my village, my school, Anganwadi, everything. Okay, everything is considered. And we tell them that don't just look at infrastructure, look at everything else, and they look at data. So everybody comes together and Gram Panchayat then takes decisions on what are the actions they need to do to improve the school development. And sir, we've never had to really ask the CSRs to put in money for infrastructure, because there is a lot of money. A lot of Gram Panchayats now are taking advantage of Manrega and then figuring out how to really do the school development. So the Shikshan Parishad, the SMC and the Gram Sabha, these three things are the pillars, because otherwise we'll only come top down. And the demand, because we are never really given them a chance to do anything, you know. I think the larger question is, are we really listening to the stakeholders? And the key, I think, in FLN thing from our perspective and also from other organizations, I may say that, is the stakeholder ownership. How do you get the ownership? Not just tell the stakeholder to do what is to be done, and we are going to bombard the stakeholders. We are going to say, we are going to show presentations, we are going to train them. But how do they really take ownership and say, this is our mission? And just to probably the last point I want to make is, I think we have enough of goals. We have a lot of inputs. What we really need is systems, so that these things really sustain. We've had examples of 400 Gram Panchayats actually conducting Gram Sabha in 1 year and saying it is an important activity. We've got examples of SMCs meeting every month on a particular day across many districts and saying this is an important meeting because we get to see what is happening in the school. So the community, and why, and also probably your experience in the other sectors, and you know, why people get scared of the community, okay? I think it's because the community also doesn't understand this side very well. And then we try to see it as, ye mera haq hai. It's not about haq, it's actually about responsibility. So once you shift that discussion from rights to the responsibility, the community wants to do it. Why would a community not support? Because finally, at the end of the day, it is going to be the loss of their children, you know, and if they don't learn. That is something I think we've been able to figure out, the whole education system and the community convergence that way. No, thank you. Thank you so much, Pallavi. I think two things are standing out. One, which you said, was we need systems. Why लोगों को clear है, what भी clear है, मगर एक how जो है, वो शायद हम वहीं पे टूट जाते हैं. And that's true about India. Most of the things, I think, we are largely India. We are pretty good philosophers. I think we're always, even somewhat clear करना क्या है, but करना कैसे है, उसमें हम, I think we struggle a lot as a country. I think I want to dwell on another point, which is the teacher. And Smitin ji, I want to come to you, because we've heard the voice of the community and the parent, we've heard the voice of the government and the administrative system. I think sabka ye manna hoga ki agar
टीचर में बदलाव नहीं आया और टीचिंग में बदलाव नहीं आया तो शायद हम ये अचीव नहीं कर पाएंगे. योर ऑर्गेनाइजेशन इज़ वेरी वेल नोन फॉर इट्स अंडरस्टैंडिंग ऑफ पेडागॉजी, करिकुलम और प्रैक्टिस जो है. व्हाट आर योर थॉट्स कि वो उसकी हाउ में कैसे बदलाव लाएं क्लासरूम में? अ फ्यू थॉट्स वुड बी हेल्पफुल एट दिस स्टेज. थैंक यू अनुस्तु. आई थिंक आई जस्ट वांट टू स्टार्ट विद हैप्पी बर्थडे एलएफी. पता नहीं ये हैप्पी होता है कि नहीं होता है, बिकॉज आवर प्रेजेंस इज नॉट अ गुड आइडिया. ओके, हमें हमारा प्रेजेंस है इसका मतलब देयर इज समथिंग, you know, nothing happening good, and therefore we are there. Secondly, I really want to there is a strong memory of Pune and English. Okay, so jab bhi angrezi mein baat karne ki naubat aati hai and if you are in Pune, to mujhe mere ek bachpan ka kissa yaad aata hai. It's a very strong childhood memory, and therefore FLN is very strong and important because that stays longer. तो अंग्रेजी में बात नहीं करनी है पुणे में, नहीं तो थप्पड़ मिलता है. सो दैट्स माय मेमोरी. बट हैविंग सेड दिस, आई थिंक व्हाई एफएलएन इज इम्पोर्टेंट, वी हैव टॉक्ड अबाउट इट. लाइक पल्लवी सेड, एवरीथिंग इज अराउंड नाउ हाउ वी आर डूइंग इट. सेकेंडली, आई रियली वॉन्ट टू हाईलाइट दैट, यू नो, जैसे मंधारे सर ने कहा कि आइडियाज प्लेंटी है, बहुत है, बट सिस्टम को कोई आइडिया अगर एब्जॉर्ब करनी है या उसके माध्यम से अगर कहीं पे जाना है तो वो आइडिया स्केलेबल होनी बहुत जरूरी होती है. अदरवाइज एक गांव में हम बहुत अच्छा क्रांति ला सकते हैं, बट 10,000 गांव में लाने के लिए उस लेवल का आइडिया और उस लेवल का इम्प्लीमेंटेशन प्लान एंड हैंड होल्डिंग की जरूरत होती है. आई रियली वॉन्ट टू शेयर वन एक्सपीरियंस एंड कम टू योर पॉइंट. ये पूरा जो जितनी चर्चा हम सुबह से कर रहे हैं, लकीली अभी यू नो पल्लवी एंड यू स्टार्टेड रेजिंग द पॉइंट ऑफ, एंड मिस्टर पगारे सर आल्सो हाइलाइटेड टर्म कॉल्ड कम्युनिटी. बाकी अब तक हमारी जो चर्चा रही है ना, वो स्कूल सिस्टम इनके बारे में ज्यादा रही है. एंड अनफॉर्चुनेटली व्हेनेवर असर रिपोर्ट्स कम, पीपल ब्लेम दैट ये सिस्टम इज फेलियर. इट्स सिस्टम्स फेलियर. I have worked like for last 23 years, I've been working with Pratham, and I got many opportunities to work like officials like Kailas Pagare sir, Mandre sir, since our inception, Bahu Gavande and etc. We know this side also and we know this side also. What I realize is, bachcho ko padhna nahi aata hai, to wo school ki zimmedari hai. And you rightly said, वो हार्ड वर्क सब ठीक है, लेकिन हम क्या कर रहे हैं एज पेरेंट, हम क्या कर रहे हैं एज कम्युनिटी, हैज नेवर बीन एड्रेस्ड इन द कॉन्टेक्स्ट. एंड पूरा फोकस स्कूल टीचर इनके ऊपर ही रहेगा. एंड वी एज एनजीओज आल्सो, इट्स वेरी इजी टू वर्क विद द स्कूल सिस्टम बिकॉज इट्स सिंपल ना. आप स्कूल में जाओ, टीचर का ट्रेनिंग करो, किसी कमरे में बुला लो, इट्स इजी फॉर अस आल्सो. बट कम्युनिटी में जाके उनका माइंडसेट बदलना एंड उनकी एम्पावरमेंट करना इज नॉट सो इजी. सो व्हाट आई एम गोइंग टू टेल यू एंड इज अ 2-minute वीडियो ऑफ नॉट अस, ऑफ अ सिस्टम दैट इज रिसेंटली डन एंड स्टिल डूइंग. वी आर वेटिंग फॉर द सेकेंड मेलास टू हैपन. एंड जो आइडिया है वो आइडिया पिछले 10 साल में ट्राइड, टेस्टेड, प्रूवन, हम सब जगह पे कर करके कॉन्टेक्स्ट, यू टॉकिंग अबाउट कॉन्टेक्स्ट, डिफरेंट डाइवर्सिटी ऑफ इंडिया, वो सब जगह पे करने के बाद हमने सरकार को बोला कि अब ये आप करके देखिए. एंड वो करके देखिए का मामला नहीं है, उनके साथ खड़े रहना पड़ता है, उनके साथ उनको कन्विंस करना पड़ता है कि यू आर नॉट द ओनली वन इन द एजुकेशन बिजनेस. स्कूल ही सिर्फ बच्चों का यू नो ये शिक्षा का जिम्मेदारी लेता है, ऐसा नहीं होता. एंड द सेकेंड थॉट टू दिस इज, सरकार कभी क्रांति नहीं लाती है. ओके, कभी गैजेट देके क्रांति नहीं आती है, वो बाहर से आनी पड़ती है. देयरफॉर हम कितना भी अंदर से दबाव लगाएं, हम कितने भी एफर्ट्स लगाएं,
वो अच्छे ही होंगे, उसके परिणाम अच्छे होंगे, वो कुछ हद तक आगे बढ़ेगा, पर जब तक लार्जर कम्युनिटी को समझ में नहीं आता है कि हमें क्या करना है, वो बात समझ में नहीं आती और वो बात आगे बढ़ती नहीं है। देयरफॉर जो एफर्ट हम अभी आपको दिखाना चाहते हैं वो ये है, स्कूल के टीचर को पता होता है कि बच्चे का फाउंडेशनल लिटरेसी न्यूमरेसी का मतलब क्या है। अभी उसमें भी डिबेट कर सकते हैं हम लोग कि उनकी अंडरस्टैंडिंग सही है क्या, यू नो मेथड सही है क्या, वी कैन हैव lots of, but I want to come there. I do want to come there. Yes. I hope you haven't forgotten my initial question. So teacher ko bhulna nahi chahiye. I'm coming to that. I'm just giving you the broader thing ki we think that she is the only one, baki aur koi hai nahi, and therefore we also invest more and more and more into the teachers, and teachers are really frustrated about teachers failing. Okay. And बहुत कुछ है ना, yesterday पकारे सर जिस मीटिंग का जिक्र कर रहे हैं, हम सब ने इनोनिमसली तय कर लिया कि नो ट्रेनिंग, मिशन करेंगे बट नो ट्रेनिंग, बिकॉज एवरीबडी नोज, ओनली थिंग इज क्या अचीव करना है वो टीचर को पता नहीं है। एंड सिमिलरली हमारा कम्युनिटी का एक्सपीरियंस ये बताता है कि लोगों को ये फाउंडेशनल लिटरेसी, स्कूल रेडीनेस, ये भाषा समझ में नहीं आती, आम पेरेंट्स को ये भाषा समझ में नहीं आती, बिकॉज we as educationist or education department has made it so complicated ki wo aam janta ke liye hai nahi, wo sirf teacher trained logo ke liye hai. So I think if you can just show the video clip. So teachers will have to work with the community, collaborate with the parents, एंड तीन स्टेक होल्डर को साथ में काम करना होगा, वन इज स्कूल, डेफिनेटली स्कूल, टीचर्स, पेरेंट्स, फैमिली एंड लार्जर कम्युनिटी, दे हैव अ रोल इन टू दिस एंड FLN has क्लियरली डिफाइंड कि ये कैसे करना है। अनफॉर्चुनेटली उसका स्केल पे करने का तरीका अभी हमारे हाथ में नहीं है। महाराष्ट्र इज द ओनली स्टेट जिसने पिछले 3 महीने से हर गाँव के, हर स्कूल के लिए जो बच्चे अब पहली में आने वाले हैं उनको वेलकम करने के लिए गुलाब का चित्र, गुलाब नहीं अपनाया है, उनके लिए एक मेले का प्लान किया। पूरे महाराष्ट्र में मार्च अप्रैल में सब जगह पे सभी स्कूलों ने मेला आयोजित किया। मेला इज द कॉन्सेप्ट टू एक्सप्लेन पेरेंट्स कि व्हाट आर दोज स्किल्स, इंस्टेड ऑफ यूजिंग बिग जार्गन्स, एक्टिविटीज फोकस करके पेरेंट्स को समझा दिया कि ये अगर 4-5 चीजें अपने बच्चों को आ गई then they are ready for school. Teachers were trained to organize these melas, and then ye sara hua. And uske baad emerge kya hua, mataon ne kaha ki hame bachcho ke saath kaam karna padega, agla mela agar aap June mein lagane wale school reopening se pehle, to hamare bachcho ko ye sab aana chahiye, we will make sure ki ye bachcho ko aayega, and teachers chutti pe hone ke bawajood bhi remote tarike se पेरेंट्स को ये बता रहे हैं कि आइडियाज दे रहे हैं कि आप कैसे करोगे। आई होप कि जून के एंड में हमें दिखाई देगा, वी आर गोइंग टू प्रेजेंट सम रिपोर्ट एंड स्टडीज एक्सेट्रा ऑन दैट कि क्या हुआ इसका नतीजा। आई थिंक वी कैन डिस्कस लेटर, बट द आइडिया इज कि जितना टीचर की एम्पावरमेंट करनी जरूरी है उतना कम्युनिटी भी करनी पड़ेगी, उन्हें समझाना पड़ेगा एंड इन दोनों को पास में लाना पड़ेगा। एंड ये सब करने के लिए SCRT, DIETS, District Education Officers, इनको तैयार करना पड़ेगा। Right now, हमारी पूरी system is like this. School के अंदर देखती है, उन्हें थोड़ा सा बाहर के साथ कनेक्ट करने की जरूरत है। जो जिम्मेदारी की बात you were talking about, Lavi, I think how to do that on a such a scale with a simple to do things is the first step that we need to introduce. Once they, उसका एक बार चस्का लग गया ना, लोगों को सेलिब्रेट भी करने दीजिए। लेट्स नॉट डिस्कस ओनली अबाउट प्रॉब्लम्स। एक कदम उठाया, अगर 4 लाख माताओं के ग्रुप महाराष्ट्र में बने हैं, उनकी अगर हमने हैंड होल्डिंग करी तो वो आगे बढ़ेगी, एंड ये कदम हम एक कदम करते आगे जा सकते। थैंक्स मिथुन जी। इन द इंटरेस्ट ऑफ टाइम, इफ आई कैन गेट द परमिशन ऑफ द पैनल टू गेट इनटू ऑडियंस क्वेश्चन, दे आर वेरी गुड क्वेश्चंस एक्चुअली। सो पगारे सर, आई वॉन्ट टू स्टार्ट विथ यू। I think as much as, and I am part now of the NGO or non-profit or the support sector, and बहुत लोग ये बोलते हैं कि बहुत सारे NGOs हैं और बहुत काम अच्छा कर रहे हैं, और जैसे
सर बोल रहे थे कि बहुत सारे व्हाट्सएप मैसेजेस और आइडियाज़ आते हैं, वैसे हमारे तरफ से भी बहुत सारे सपोर्ट आते हैं, बट हम आपसे जानना चाहते हैं कि what does government expect from these NGOs and what they don't expect, if you can be you know push the limits, aap honestly batayenge ki aap NGO world se kya chahte hain aur kahan aapko lagta hai ki ye FLN mein NGOs support kar sakte hain, exactly what is your expectation? Abhi Smriti ne jo bataya, ye pehla paul sara puro taiyari cha sandarbha madhe, tar actually सगळे आपण जे चर्चा करतो आहोत की हाऊ महत्वाचं आहे ते आपल्याला कळत नाही. पण माझ्या 2-3 महिन्याचं मी लोकांशी बोलतोय त्याच्यात मला असा दिसून आलंय की हाऊ खूप प्रकारचे आहे. जसं मिथिन दाखवत होता की प्रत्येक माणूस काही ना काहीतरी एक्सपिरियन्स करतो, कुठल्या कुठल्या ठिकाणी एक्सपेरिमेंट करतो आणि त्याला ते कदाचित सक्सेस पण मिळते. मग त्याला वाटतं की हा माझा प्रयोग आहे, मी सक्सेसफुल झालो तर मी हा सगळीकडे दिला पाहिजे. मग प्रत्येक जण म्हणतो की माझा हा प्रयोग तुम्ही वापरा आणि सगळीकडे यशस्वी व्हा. तर असे खूप हाऊ आपल्याकडे आहेत, तर त्या हाऊ मधून आपल्याला एक हाऊ शोधला पाहिजे. नॉट एक्झॅक्टली तो सगळीकडे वापरला जाईल, परंतु किमान तो हाऊ आपल्याला कुठं वापरता येईल एवढं तरी आपण विचार केला पाहिजे आणि बाकीचे जे हाऊ ते बाजूला ठेवले पाहिजे. तर एनजीओ कडून मला हीच अपेक्षा आहे, जो प्रश्न विचारला की आता महाराष्ट्र काही छोटा नाही, महाराष्ट्र जसे स्मितीने सांगितलं की 65,000 आमच्या शाळा आहेत, 1,10,000 शाळा आहेत, 2 कोटी विद्यार्थी आहेत. तर या सगळ्यासाठी काही एक फॉर्म्युला आपल्याला वापरता येणार नाही. तर ज्या ज्या एनजीओचं ज्या ज्या विषयामध्ये एक्सपर्टाईज असेल, मग कुणाचं राज्य स्तरावर काम करण्याचं एक्सपर्टाईज असेल, कोणाचं जिल्हा स्तरावर काम करण्याचं एक्सपर्टाईज असेल, कोणाचं छोट्या ठिकाणी काम करण्याचं एक्सपर्टाईज असेल, तर त्यांनी आपापल्या ठिकाणी जो एक्सपर्टाईज त्यांचा आहे ती जर आम्हाला मदत केली. आता परत मी त्या हाऊवर येतो की आमचे शिक्षक पण त्यांच्याकडे पण बरेच सारे हाऊ आहेत, तर त्यांना परत 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 जर तुम्ही त्यांना ट्रेन करतो म्हणालो तर ते मग पळून जाणार आणि थांबणार नाही तुमच्यासोबत. तर त्यांचा पण मानसिकतेचा आपण विचार केला पाहिजे, कारण काय होतं प्रत्येक जण त्याला गिरीपीक सारखे प्रयोग करत राहतो. हे घे तू ते बघ, ही पेडॉलॉजी चांगली नाही, ते चांगलं आहे, हे पुस्तक आमचं चांगलं आहे, त्यांचं वाईट आहे, कोणी मात्रेचं पुस्तक काढतो, कोणी उकारचं करतं, असे भाषे अनेक प्रयोग आपण करतो. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून आपण एक स्टेट ऍज अ होल विचार केला पाहिजे. जसं आम्ही त्या दिवशी बसलो होतो की बाबा कोण कोणत्या क्षेत्रात काम करू शकतं, कसं काम करू शकतं, तुमचं एक्सपर्टाईज जिथं आहे त्याची तुम्ही आम्हाला मदत करा आणि ज्या लेवलला आहे त्या मदत करा आणि ती मदत घेऊन मग आपण खऱ्या अर्थानं FLN करू शकतो. आणि FLN करणं शिक्षकांना सांगितलं म्हणजे ऍक्च्युली आपल्याला मदत की अरे तुम्ही काय नवीन सांगता, आम्ही ते दररोज वर्षानुवर्ष तेच करतो, 30 वर्ष तेच करतो, तुम्ही नवीन काय सांगताय आम्हाला. परंतु आपण या म्हणजे आता म्हणजे जसं आपण बोललो की 2021 ला जर आपण FLN बोलत असू तर खरंच ही महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाची आहे. म्हणूनच केंद्र सरकारने राज्य सरकारने आपण आज जी इथं परिषद घेतो आहोत की त्याच्यामुळे घेतो आहोत की FLN महत्वाचं आहे. तर हे अचीव करण्यासाठी ठीक आहे 25-27 पर्यंत जे आपण म्हणतो ते आपण करू ते होईल. आणि परंतु हा जर आता यांनी सांगितलं शाळा पूर्व तयारीच्या संदर्भात की 14,50,000 विद्यार्थी दरवर्षी महाराष्ट्रात ऍडमिशन घेतात पहिलीला. आता या पहिलीच्या म्हणजे आता आपण 26-27 पर्यंत FLN केलं म्हणजे FLN संपणार आहे का? तर संपणार नाही. त्या 14,50,000 असे विद्यार्थी असणार आहेत ज्यांना याची गरज पडणार आहे. तर मला वाटतं याचा पण आपण विचार केला पाहिजे की हे सस्टेनेबल कसं होईल आणि पुढच्या काळात सुद्धा जे काही कमी क्षमतेचे मुलं येतील त्या कमी क्षमतेच्या मुलांना कसं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी मेन्शन करायची की साधारण आपण जर बघितलं ना तर 3-4 गोष्टीवर हे सगळं यशाचं अवलंबून आहे. एक आहे त्या मुलाची शाळेतली अटेंडन्स, दुसरं आहे त्याच्या पालकांची जागरूकता आणि तिसरं आहे मॉनिटरिंग. या 3 गोष्टीचा जर संगम झाला तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी आपण यश मिळू शकतो. आणि हा संगम आता मॉनिटरिंग फक्त मी मॉनिटरिंग ऑफिशियल मॉनिटरिंग म्हणत नाही, मॉनिटरिंग हे कम्युनिटीच्या मार्फत, पालकाच्या मार्फत आणि सगळे जे काही स्टेक होल्डर्स याच्यामध्ये सगळ्यांच्या मार्फत ते मॉनिटरिंग झालं पाहिजे. आणि ह्या जर 3 गोष्टीचा मेळ झाला आणि कारण त्याचं उदाहरण मी एवढ्यासाठी सांगू इच्छित आपल्याला की मी औरंगाबादमध्ये बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केलं तर तिथं असे काही शिक्षक आहेत, असे काही एक्सटेन्शन ऑफिसर आहेत की ते म्हणतात की तुम्ही जूनमध्ये मुलगा शाळेत आला की तुम्हाला सप्टेंबरमध्ये 3 महिन्यामध्ये तुम्ही सगळ्या मुलांना लिहिता वाचता आणि अंकगणित येतं का नाही याचं मी चॅलेंज करून जातो, तुम्ही या माझ्या 80 शाळांमध्ये बघा, एकही मुलगा जर दिसला तर मी नोकरी सोडून देईन. म्हणजे या लेवलचा कॉन्फिडन्स असणारे, काम करणारे, कमिटमेंट असणारे माणसं आपल्याकडे आहेत.
आणि जर ते करू शकतं तर मला वाटतं हे सगळ्यांना पॉसिबल आहे, ह्युमनली असं काही इम्पॉसिबल गोष्ट नाही. परंतु ही गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जात असताना आपण सगळ्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन त्याला आपल्याला सस्टेनेबल कसं करता येईल याचा विचार करून जर आपण गेलो पुढे तर मला वाटतं आपण यशस्वी होण्याला कुठलाही अडचण येणार नाही. थँक्यू. नो नो थँक्यू. आपने मॉनिटरिंग की बात करी है एंड आई विल कम बैक टू योर क्वेश्चन. मैं लास्ट लाइन आपको पूछूंगा तो मैं आपको थोड़ा प्रिपेयर कर देना क्योंकि थोड़ा हायर ऑर्डर क्वेश्चन है कि ये एक डिफिकल्ट क्वेश्चन है अकाउंटेबिलिटी का. हमें ऐसा सोचना नहीं चाहिए बट फिर भी ये भी हो सकता है कि हम जो रिजल्ट्स चाहते हैं वो नहीं मिला. अगर नहीं मिला दिस ऑडियंस मेंबर इज वेरी आस्किंग अ वेरी ब्रेव क्वेश्चन. When will we ask the difficult question of accountability? Who will ask? What will happen when goals are not met? When children don't learn? I don't want you to answer now. Aap soche, main inke paas jata hoon. And short answers now, both of you. Very, very brief answers. Smitinji and Pallavi, role of parents, you've already spoken. What's the one advice you give to engage parents in this? Of course, you have spoken it at a broad level, but at a specific. If I am a, you know, running a school cluster or something and I come to you as an expert on parent support, what is the two or one or two advice you would give me? So the first thing I'll tell you is don't look at parents as individual parents. Look at SMC as a body. Look at Gram Panchayat. And then look at how SMC and Gram Panchayat, how these linkages are. I think a lot of organizations are also figuring out how to engage parents, you know, just generally. But then it's never going to be. Sustainability will never come if you are engaging 1,000 parents. Sustainability is only going to come when we actually leverage the existing structures in the system. So SMC is a body. Everything is written there, what needs to be done. So that is the first thing I would say, and the Gram Panchayat and the role, and then it goes right up to the Jilla Parishad, you know, the Block Sabhapati. Everybody is part of this whole thing. So it's not a, like Smitin and sir also were saying, that it's not a one-sided thing. Smitinji, very briefly. I differ. Great, very good. Difference is good. हाँ, कहाँ differ करते हैं आप? But बड़ा संक्षिप्त में बताना पड़ेगा अभी आपको. बिल्कुल बिल्कुल. क्योंकि मेरे पास time बहुत कम है. उसने दिखा दिया है. यमराज मेरे बैठे हुए हैं. You can't see this. Yes, we can see this. हाँ, तो please. So why I differ? Because I strongly believe in systems. So don't misunderstand me. ये जो इंटरेस्ट होना चाहिए ना कि मेरे बच्चे को शिक्षा मिले, ये उस स्ट्रक्चर सिस्टम्स में बैठे हुए लोगों से नहीं आता है. अगर मेरा बेटा है तो मुझे आएगा. एंड देयरफॉर एसएमसी के जगह मैं अगर पेरेंट्स के ग्रुप बनाओ, इनफॉर्मल ग्रुप्स बनाओ जो एक दूसरे की मदद करे. सेल्फ हेल्प की आइडिया हमारे कॉन्टेक्स्ट में स्पेशली इन द महाराष्ट्र हैज प्रूवन वेरी गुड. And if you look at women's group in the self-help segment, काफी microfinance में बहुत अच्छा काम करते हैं. हमने ये जो 40 मतलब personally प्रथम में हम लोगों ने 40,000 groups form किए हैं माताओं के जिनके बच्चे school में हैं. And महाराष्ट्र ने अभी, महाराष्ट्र is the only state we should praise for it, that they have accepted this idea and formed their groups across महाराष्ट्र. We have 4 lakhs group by the way. इन groups को हम नजरअंदाज ना करें because इनके बच्चे जो school में जा रहे हैं. And what I feel कि उनका सेल्फ इंटरेस्ट होता है. तो एक एग्जाम्पल परसों के विजिट का टू प्रूव दिस. माँ के हाथ में हम लोग उन्हें रिपोर्ट कार्ड दिया है, सरकार ने रिपोर्ट कार्ड दिया है, उसमें एक्टिविटीज लिखी हुई है. रस्सी कूदना आता है क्या, बच्चे को नाम बताना आता है क्या, वेरी सिंपल पिक्टोरियल. पढ़ना आए ना आए समझ में आ जाएगा कि ये आता है कि नहीं आता. दिस टूल इज ऑल्सो इम्पोर्टेंट टू गिव इट टू द पेरेंट. नाउ एक माँ उस स्कूल में आई हुई थी, आंगनवाड़ी में विजिट में था मैं, और वहां पे मैंने देखा कि वो माँ आई और टीचर से बात करना चाहती थी ऑलरेडी. सो ये था तो माँ ने टीचर से कहा, रिपोर्ट कार्ड दिखाया. आई वॉज वेरी एक्साइटेड टू सी रिपोर्ट कार्ड. एंड माँ को पूछा गया, माँ टीचर से पूछ रही है कि इसमें आपने लिखा है मेरे बच्ची को रस्सी कूदना नहीं आता है, क्रॉस लगाया आपने. ओके तो आंगनवाड़ी वर्कर थोड़ा सा फ्रस्ट्रेटेड थी क्योंकि हम सब लोग भी आए हुए थे, इसको भी अभी आना था, यू नो ऑल दैट. उसने ये कहा कि मैंने जब करवाया तो नहीं आ रहा था, इसलिए मैंने यहाँ पे क्रॉस किया. उस माँ ने दूसरे हाथ में रस्सी लाई थी, बच्ची को दिया और बोला रस्सी कूद के दिखाओ क्विकली.
लड़की ने भी 5 साल की फटाफट रस्सी कूद के दिखाई, आंगनवाड़ी वर्कर ने ले लिया, क्रॉस का टिक कर दिया, आ रहा है. दिस इज व्हाट इज मॉनिटरिंग एंड आई थिंक वो पर्सनल इंटरेस्ट जब तक नहीं होगा तब तक वो नहीं आएगा. देयरफॉर वी नीड टू इन्वेस्ट मोर ऑन द आउटसाइड ऑफ स्कूल. Of course, SMC has certain role because that's a more managerial. But outcome देखने के लिए अगर हमने parent को तैयार नहीं किया, तो they were not going to come like this and ask the questions. And that's a great segue into the last question. अगर result नहीं मिला, और जैसे सर बोल रहे थे कि कोई result parent को नहीं मिला, how do we instill accountability? Last sentence एक दो sentence आपसे. मुझे पता है कि इसका कोई कोई करेक्ट आंसर नहीं है. सही बात है. अभी जैसे स्मिथिन बता रहा था कि पेरेंट का जो जागरूकता है, मतलब पेरेंट जेवढे जागरूक होतील ना तेवढ्या प्रकारे ते मला वाटतं अकाउंटेबिलिटी टीचर्सकडून घेऊ शकतील. आणि आपण सगळं आता आजपर्यंत जे बघतो शाळेत मुलगा गेला की शिक्षक आणि मुलगा त्याने तोच त्याच्याशी शिकू शकतो ही जी भावना आहे ती आपण काढून टाकली पाहिजे. आणि पालकांना जसं आम्ही शाळापूर्व तयारीच्या माध्यमातून महिलांच्या मातांचे जे गट केलेले आहेत त्यांना एम्पॉवर करून त्यांना हे आपण जर विश्वास देऊ शकलो की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला शिकू शकता किंवा तुम्ही सुद्धा शिक्षकांना प्रश्न विचारू शकता की माझ्या मुलाला काय येते किंवा येत नाही, ही मला वाटतं अकाउंटेबिलिटी आणणं जास्त गरजेचं आहे. की बाकी तुम्ही जे म्हणता की जर आउटकम नाही आलं तर काय करणार, तर तो शिस्तीचा भाग त्यात होईल, त्याच्यात काही वाद नाही. परंतु मला वाटतं ही अकाउंटेबिलिटी जास्त गरजेची आहे त्या शिक्षकांच्या अकाउंटेबिलिटीपेक्षा. त्यांना त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई होईल, त्याच्यावर तो काही भाग नाही. परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे आपण पेरेंट्सला किती एम्पॉवर करतो की तो प्रश्न विचारू शकतो, SMCला किती एम्पॉवर करतो की ती प्रश्न विचारू शकते, आणि ज्या काय अडचणी आहेत त्या शिक्षक कम्युनिटी आणि आपण सगळे मिळून कशा त्या सोडवू शकू. मला वाटतं आपण त्याचा कंटिन्युअस फॉलोअप जर करत राहिलो तर हे जे तुमचे प्रश्न आहेत ते येणारच नाहीत. आणि आपण त्याला हे सगळं केल्यानंतर सुद्धा तो शिकू शकला नाही असं म्हणण्याची आपल्यावर पाळी येणार नाही, आणि ते जास्त महत्वाचं आहे. Thank you, sir. On that last note, very, very important point that accountability is not something that can be policed. कल परसों में किसी और स्टेट में था और कोई बोल रहे थे कि हम ऐसे सिस्टम्स क्रिएट करते हैं जो टीचर काम करते हैं उसके ऊपर कोई पुलिस होता है और हम उसके ऊपर और भी पुलिस डालते हैं. तो दैट इज नॉट द वे टू होल्ड इट अकाउंटेबल. द वे टू होल्ड द सिस्टम अकाउंटेबल विच आई एम लर्निंग फ्रॉम ऑल थ्री ऑफ यू इज एम्पावर द पेरेंट्स, एम्पावर द टीचर्स, शो डेटा of evidence of children's learning, and that's how the system will correct itself. Thank you everyone for that very illuminating session, and thank you Madhukar and LFP team for having given us the